मित्रांनो, माझं नाव करण. शिवसं काय मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. आम्ही आज आलेलो आहे तुंग किल्ल्यावरती. हे बघू शकता तुम्ही, बघू शकता मस्तपैकी उघडलेला आहे. आता पाऊस वाटला, चहा करावा. आपण भरपूर जण बघतो ट्रेकिंगला वगैरे गेल्यावरती चहा बनवण्याची मजा वगैरे वगैरे. ऑनलाईन बघतो आपण, गॅस घेण्याचा विचार करतो, पण काही काही जण अफोर्ड करू शकत नाही किंवा बाकीचं काय प्रॉब्लेम असेल. सो आम्ही एक थोडीशी छोटीशी आयडिया केली आहे, आम्ही छोटा असा गॅस बनवलेला आहे. काय नाही काय, काही सिम्पल गोष्ट देऊनच घरातली फक्त एक लोखंडी वाटी घ्यायची. ते बघू शकतो तुम्ही वाटी केली आहे. आम्ही आमचा चहा बनवला आहे. त्या वाटीमध्ये आम्ही थोडंसं पेट्रोल टाकलेलं आहे जेणेकरून ते पेट घेतलेलं आहे. अशा तऱ्हे तुम्ही ट्रेकिंगला गेला तर अगदी 30 रुपयात म्हटलं तरी तुम्ही तुमचं जेवण किंवा मॅगी किंवा चहा बनवू शकता. आणि हे विजत पण नाही, जसं वार येत तसं पेट घेत तुमचा चहा थोडा वेळ असतो. कारण आपण बघू शकता आता आपला ब्लॅक टी तयार झालेला आहे, त्यालाच आपण काळा चहा म्हणू शकतो. अशा या पावसाळ्या निसर्गरम्य वातावरणात थंडीच्या मौसममध्ये आम्ही ब्लॅक टी तयार केलेला आहे, मी आणि माझा सहकारी. तुम्ही बघू शकता कितीही वारा आलं तरी विजत नाही आहे. आणि अशा प्रकारे आपला चहा तयार झालेला आहे, ब्लॅक टी. बघू शकता हेड सध्या आता पातेलं तापल्यामुळे, भांडं तापल्यामुळे ते पूर्ण गरम झालेलं आहे. ते सांभाळून पकडावे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच डिसअडव्हांटेज आहे की भांडं जास्त गरम होतं, की याचीच फक्त काळजी घ्या की हात नका लावू. त्याला पकडताना सोबत सांडशी किंवा कागद किंवा अशा प्रकारे आपण पानाची व्यवस्था करू शकतो. झाडांच्या पानाच्या सोबतीने आपण भांडं पकडून चहाचा स्वाद घेऊ शकतो.